महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न आणि औषध प्रशासन संसदीय कार्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आज ध्वजारोहण संपन्न झालं. शिवाजीनगर येथे सुरुवातीला पोलीस बँडवर राष्ट्रगीत वाजवण्यात आले, त्यानंतर मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री बापट यांनी पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल आदींच्या संयुक्त संचलनाची पाहणी केली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांना देखील पालकमंत्री बापट यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी विशेष कामगिरी केलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तांबे, हवालदार संतोष जगताप यांना विशेष पोलीस महासंचालक पदक पुणे पोलीस आयुक्त डॉक्टर व्यंकटेशम के यांच्या हस्ते देण्यात आलं. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्ञात अज्ञात देशभक्तांनी हार अपेष्टा सहन केल्या, प्राणाची बाजी लावली, त्या सर्वांना मी आदरपूर्वक वंदन करतो. या थोर स्वातंत्र्य सेनानींच्या त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. आजच्या या पवित्र दिनी या सर्वांचे स्मरण करणे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. आजच्या महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो.